नमस्कार, मी शाल्वी. आणि मी विष्णू. तुमचं स्वागत करतो आहोत अलगद छेडले मन कोणी या एका अनोख्या प्रेम कहाणीच्या चौथ्या एपिसोड मध्ये. खूप हळुवार उलगडत जाणारी, तुम्हाला देखील प्रेमात पडून जाईल अशी एक लव्ह स्टोरी आहे. तेव्हा नक्की शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील प्रेस करा. चला तर सुरू करूयात चौथा भाग. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की माझं शॉर्ट फिल्मवरती काम चालू आहे. तिच्याशी भेटणं, तिनं त्याला नंबर देणं, तिची त्याला ओळखणं, हे सारं काही त्याच्यासाठी स्वप्नवत होत. त्याला आता तिचा नंबर मिळाला होता. तिला मेसेज करण्यापूर्वी त्यानं आपला एक भन्नाट फोटो ठेवला आणि आपलं स्टेटस बदलून ठेवलं, अलगद छेडले मन कोणी. तिने स्वतःच मेसेज नक्की करा असं सांगितलं असल्यामुळं यानं बिनदिक्कत मेसेज केला हाय. ती ऑफलाईन असल्यानं याला काही वेळ वाट पाहावी लागली. काही वेळात तिचा मेसेज आला हाय व्हॉट्सअप. यानं स्वतःचाच डीपी ठेवला असल्यानं तिला कोण कुठला करण्याची वेळ आली नाही. यानंतर त्या दोघांच्यात व्हॉट्सअपवरून संवादास सुरुवात झाली. काय काय? आत्ताच घरी आली आहे, बाहेर गेलेले पप्पांबरोबर. ओ बरं. तुम्ही काय करताय? तुझं एज काय ग? हे काय मध्येच मी तुम्ही काय करताय विचारलं. म्हणूनच मला तुझं एज विचारावं लागलं. म्हणजे? तू तुझं एज सांग. 21. माझं एज 23 आहे. सो तसा मी तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, पण आहोजाहो करणं इतकं मोठं नाही आहे, त्यामुळे तू मला एकेरीच बोलव, मला आवडेल ते. असं आहे तर ठीक आहे बॉस, अब मैं भी तुझसे फ्रीली बात कर सकती हूँ. हो बिंदास. बरं, मी तुला कोणत्या नावाने बोलवू? माझ्या नावाने? माझं नाव माहिती नाही का तुला? अभंग. आता समजलं? तसं नाही रे, वेडा कुठचा. तुला सगळे ज्या नावाने बोलवतात त्या नावाने मला नाही बोलवायचंय, काहीतरी वेगळं हटके असं हवं. तूच ठरव मग. अभी हे कसं आहे? चालेल, मस्त आहे रे. तर मस्त नाही, भारी आहे. आवडलं तुला? हो खूप. सो डन, आज से तू अभी. ए मी थोड्या वेळात करतो मेसेज, आई जेवायला बोलवतीये. बरं ठीक आहे, कर नंतर मेसेज. जाऊ ऑफलाईन? हो जा. बघ तुला तर ना, जा पटकन, आई वाट पाहते ना जेवायला. चल पळ. लगेच येतो परत. नीट जेव रे पहिला, वेडा कुठचा. इथेच थांबवतो स्टोरी. खरं तर दोघांनाही बोलणं थांबावं असं वाटत नव्हतं, पण कदाचित दोघांच्याही मनात एकच विचार असावा, इश्क और मोहब्बत क्या है मुझे नहीं मालूम, बस तुम्हारी याद आती है, सीधी सी बात है. धन्यवाद.